देव्यानी कुठे आहेस तू? तुला तयार व्हायला एवढा टाइम लागतो? आपण आता शाळेत फोन केला होता, आपल्याला लवकरात लवकर तिथे पोहोचायला पाहिजे. हे बघ, असं का बघतोस तू? तुला बघताना असं वाटतंय की आपलीच विकेट गेली. अगदी पार LBW. काय करतोस तू? थांब ना. अरे बघ, पुढे येऊ नकोस. तिथेच थांब तू, पुढे येऊ नकोस. हे बघ मी. अरे काय तू पुढे येऊ? आपण काही चुकीचं वागलो की नेहमी तूच आपल्याला अडवतेस, पण आज आपल्याला अडवून तूच चूक करतेस. तू काही वडबडू नको. नाही बडबडणार, तोंडातून एक शब्दही नाही काढणार. काहीही न बोलता बरच काही बोलाव असं वाटतंय. शाळेतली काही माणसं तुला भेटायला आली. मला भेटायला? पण पण आपण कोणालाच बोलावलं नव्हतं, उलट आपणच एका शाळेत चाललो होतो. नाही तुझं बरोबर आहे, पण मला असं वाटतं आई साहेबांनी ते माणसानं बोलवले. तुला ताबडतोब खाली बोलवले, पटकन जा. देव्यानी हा नक्की काय मॅटर आहे ते आपण आलोच बघू. ज्या अर्थी माझ्या कपाळावरची टिकली काढण्याचा तू प्रयत्न केलास, त्या अर्थी तू डार्थ उठावून आली नव्हती.
माझ्या कपाळावर ही टिकली कोणी लावली ते तुला माहिती आहे. एकाने ही टिकली देवयानीच्या कपाळावर लावली असती ना तर माझी काहीच हरकत नव्हती. पण एकाने ही टिकली फुलवंतीच्या कपाळावर लावली म्हणून माझी हरकत आहे. हरकते म्हणण्यापेक्षा मला सहनच होणार नाही. ज्या फुलवंतीच्या गोष्टी तू करतेस ती कधीच मेली ही देवयानी आहे. एकाची होणारी बायको आणि आम्हा नवरा बायको मध्ये तू लक्ष घालू नकोस. विणा तोंडावर पडशील. एकाने तुझ्या कपाळाला टिकली काय लावली? तू स्वतःला एकाची बायको समजायला लागलीस. पार्वतीने सुद्धा महादेवांना लग्नाआधी मनाने वरलंच होत की मग जर तिचाच आदर्श डोळ्यांसमोर ठेवून मी तशी वागले तर माझं काय चुकलं? तुझ्याच भाषेत सांगायचं तर फुलवंतीचा नाद करू नकोस. आणि सासूबाईंच्या भाषेत सांगायचं तर कर्माने मरशील. आईसाहेब आता तुमच्याकडनं पैसे घ्यायचे म्हणजे अहो तुम्ही स्वतःहून कुठे मागताय? मी देते म्हणून घ्या ना. तसं नाही हो पण आता घ्या म्हणलं ना. वक्रतुंड सारख्या पोराला शिकवतय. लई पुण्याचं काम करताय तुम्ही म्हणून देते मी पैसे तुम्हाला. हे बघा कसं असतं ना नियम हा नियम. नियम म्हणजे सर्वांनी सारखा असतो आणि त्यातून एक महत्वाचं म्हणजे सूर्यखाता इकडनं पैसे कसे घ्यायचे याचा विचार अजिबात करायचा नाही. मी पेरमान देते तुम्हाला घ्या. याच्या शाळेचे पैसे आपण देणार असं ठरलं होतं ना. अरे हे तुझेच पैसे आहेत की? तसं नाही ग पण आपण कमावून देणार असं ठरलं होतं ना. ठीक आहे आता मी दिले मग तू कमावून दे मला. ह्याच्या दाखल्याचं आता नक्की समजायचं ना. हे घे गुरुजी हितच उभे आहेत. तूच विचारून घे खात्री करून घे की. अभिनंदन एक्का सावंत. अहो आम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेत रितसर ऍडमिशन दिलंय. वा गुरुजी एकदम जबरी काम झालंय. देवयानी आता आपल्याला दाखला घ्यायला कुठेच जायची गरज नाही. आईने आधीच दाखल्याचं काम करून टाकले ते पण एकदम फायनल. आता फक्त वक्रतुंडला शाळेत जायचंय. आपण बरोबर बोलतोय ना गुरुजी? पण एका ही शाळा कुठे आहे? नाही म्हणजे आपल्याला सुद्धा माहीत असलं पाहिजे ना. बस काय देवयानी आता आईने शाळा बघितली म्हणजे चांगलीच असणार ना. ओ
आमची शाळा जेवढी चांगली आहे ना, शिस्ती बाबतीत तेवढीच कडक सुद्धा आहे. तुम्ही फक्त मुलाला गेटपर्यंतच घेऊन यायचं आणि निघून जायचं. पालकांना आतमध्ये प्रवेश नाही. असं का सांगितलं ना, तो आमच्या शाळेच्या शिस्तीचाच एक भाग आहे. आई साहेब, निघतो आम्ही. मी बोलवल्या बोलवल्या तुम्ही निघून आलात. आमच्या वक्रतुंडला दाखला दिलात. लई आभार तुमचे. निघा तुम्ही. वक्रतुंड चल, आपल्याला देवळात जायचंय ना. हा चल लवकर लवकर लवकर. वक्रतुंडला शाळेत दाखला मिळाला ना, देवा पुढे साखर ठेवून येते. बाबा तू देवालाच हात जोडत होतीस ना. हो का, चांगलं घडू दे म्हणून देवाला नवस केला होता. आणि बघ चांगलं घडायला लागलं. माझी एकाच्या बाबतीत असलेली तळमळ तुला माहिती आहे. त्याने पहिल्यांदा माझ्या कपाळावर टिकली लावली. पण मग वीणाने येऊन ती टिकली काढून टाकायचा प्रयत्न केला. का बोलून चालून टिकलीच ती, कोणीही येईल आणि काढून निघून जाईल. आता मला असा सौभाग्य अलंकार हवाय ज्याला हात लावण्याची कोणी हिंमत सुद्धा करणार नाही. आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने हे शंभू शंकरा मी तुला नवस करते. एकाने त्याच्या हाताने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधावं, निदान तसं करण्याला होकार तरी द्यावा. आणि जोपर्यंत हे घडत नाही तोपर्यंत मी पाणी सुद्धा ग्रहण करणार नाही. आता माझं जे काही बरं वाईट व्हायचं ते तुझ्याच हातात आहे. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, सबस्क्राइब करायला विसरू नका. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल.